महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य अहिंसा रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून शांतीचा संदेश देण्यात आला. नक्षल्यांच्या कृत्यांना कडाडून विरोध करीत विद्यार्थी नागरिक नक्षल्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबीय, शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस जवान व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व नक्षल्यांनी हत्या केलेले शिक्षक युगेंद्र मेश्राम, भामरागड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवती बबिता मडावी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मृतक शिक्षक युगेंद्र मेश्राम यांचे वडील तसेच बबिता मडावी हिची बहीण सुनीता मडावी यांना शांतीदूत म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच त्यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमादरम्यान विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे मतदान करण्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदान करून नक्षल्यांच्या आवाहनाला पायदळी तुडवण्यात आले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी नागरिकांनी निर्भीडपणे बाहेर पडावे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी देशामध्ये जिल्ह्याची नक्षलग्रस्त मागास म्हणून झालेली ओळख पुसून काढण्याचे काम पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले. मागासलेला जिल्हा, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून जी काही ओळख या जिल्ह्याची देशात राज्यात झालेली आहे ती हळूहळू पुसून काढण्याचं काम आपल्या सर्वांच्या मदतीने करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजच्या ही जी रॅली आहे, या अहिंसा रॅलीमध्ये सर्व जे जिल्ह्याचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये मुली आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, वयोवृद्ध काही पुरुष आहेत. त्यासोबतच या जिल्ह्याला नक्षलग्रस्त होण्यामध्ये आणि जे एक हिंसेचं जे रूप आहे, ज्यांनी यापूर्वी नक्षलमध्ये होते असे काही आत्मसमर्पित नक्षलसुद्धा आहेत, या जिल्ह्यासाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणात बलिदान दिलं अशा आमच्या जवानांच्या वीर पत्नी आहेत. आणि त्यासोबतच जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि हिंसेमुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला, त्यांचे प्रतिनिधी म्हणून मागच्या वर्षी एक लहान मुलगी जिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं भामरागड सारख्या तालुक्यामध्ये, जो अत्यंत मागासलेला आपल्या सर्व तालुक्यांमधला आहे, त्या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं, पण तिचीही नक्षलवाद्यांनी क्रूर हत्या केली होती. आणि ज्यांचं समाजामध्ये मोठं योगदान राहतं अशा शिक्षकांचा जो एक आदर प्रत्येक समाजामध्ये राखला जातो, तर अशा निष्पाप एका शिक्षकाचा या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्री योगेंद्र मेश्राम यांचा खून नक्षलवाद्यांनी केला होता आणि कुठले कारण नसताना केला होता, या सर्व घटना या समाजासमोर आल्या पाहिजेत. या सर्व घटनांमधून समाजामध्ये एक ओपिनियन तयार झालं पाहिजे, नक्षलवाद्यांना हद्दपार केलं पाहिजे. एक आनंदाची जी गोष्ट आहे की गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातून भरती जी आहे नक्षलमध्ये ती ऑलमोस्ट संपलेली आहे. जुने बरेचसे जे नक्षलवादी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आत्मसमर्पण करत आहेत. जे आत्मसमर्पण करत नाहीत त्यांच्या विरोधात आमची मोहीम जोरात सुरू आहे. आणि त्यासोबतच जे त्यांचा सिनियर गार्डर आहे अशा सर्व सिनियर गार्डरला अरेस्ट करण्यामध्ये सुद्धा पोलीस दलाला यश मिळालेलं आहे. हे यश आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये आहुती दिलेल्या सर्व जवानांचं आहे. आणि त्यासोबतच सर्व आमचे सहकारी जे आपल्या भागामध्ये राहून इथल्या कुठल्याही प्रकारचं भयमुक्त वातावरण तयार करण्यामध्ये ज्या प्रकारचं यश पोलीस दलाला प्राप्त होत आहे ते सर्व माझ्या जवानांचं, सर्व अधिकाऱ्यांचं हे यश आहे. आणि आजची अहिंसा रॅली मधून आम्हाला नक्कीच अजून एक ऊर्जा आपल्या सर्वांच्या सहभागाने मिळेल याची मला खात्री आहे.